तुमचं आमचं एका क्षणाक्षणाचं आयुष्य हरून नेत आहे. ओहो. आणि या आलेल्या जन्माचं सवहित करायचं असेल तर महाराज या कर्मभूमीला याच नाव कर्मभूमी ठाव. कर्मभूमी ठाव हे तर महाराज 83,99,999 जन्मावं लागलं, मरावं लागलं, मरून जन्मावं लागलं. आणि महाराज प्रत्येकाच्या खेकड्याच्या मांजऱ्याच्या कुत्र्याच्या कोल्याच्या प्रत्येकाच्या जन्माला जाऊन शेवटची पाळी भावी महाराज. मनुष्य जन्म शेवटची पाळी आहे. इथं जर चुकला आणि इथला जर ठेका जर चुकला महाराज तर पुन्हा कुठे नाही. कारण का नाही, नरजन्म कसा सर्व यवनीचा सार आहे. जन्म या कर्मभूमीला आहे आणि या ठिकाणी येऊन जर स्वतःच हित करायचं कळत नसेल तर महाराज डब्बीतली काडी काढावं आणि त्याला फुकून द्यावं महाराज. म्हणून महाराज सांगतात या शरीरामध्ये महाराज बरेचसे काही रोग रे आहेत, त्या रोग रेला काढण्यासाठी अजून एकदा भूपाळी काय म्हणते पंच भराची नागिन माणसंही बरे सॅने झाले का. त्यावेळेस खरखरच भगवंताची गरज आहे. त्यावेळेस त्याला सून घरात राहू देना, लोक कारभार देना. त्यावेळेस म्हणते महाराज माणूस मिनटा मिनटाला बदलत आहे. ज्यावेळेस याचा घरचा कारभार राहते त्यावेळेस दिगांबर पाटील चला की भजनाला जाऊ येत होतो बाब्याचा पोरग मजा शिव झोपला म्हणते. यानं जर उद्या खपला तो बाब्याचं पोरग संगत जाईल काय माणूस. माणसाला सांभाळ सोपसात्र सेवक पडले. एकदा काय झालं असं तर आमच्या घत्राकाळामध्ये माणूस हुशार होतो का. आणि त्या माणसानं काय केलं, एका नांदेडच्या बस स्टँडमध्ये आलो आणि त्या बस स्टँडमध्ये महाराज एक चौकशी क्षेत्र म्हणून होते, त्याला आपण कंट्रोल म्हणतात. कोणती गाडी कितीला येते, कोणती गाडी कुठं जाते. हे गेलो महाराज, राम राम साहेब म्हणलं, राम राम म्हणतो. मग तुम्हाला लेकरं किती आहेत म्हणलं, दोन आहेत. काय काय आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मग तुम्हाला भाऊ किती आहेत, त्यांना म्हणलं दोन आहेत. बहिणी किती आहेत, तीन आहेत. सासरवाडी कोणतं गावचं लोक, त्यांना म्हणलं तुला नेमकं काय विचारायचं, म्हणायचं काय आहे. त्यानं म्हणलं आहे काय नाही, म्हणलं इथं चौकशी करा म्हणून चौकशी करावा म्हणून येतोच महाराज. इतक्या स्टेपला लोक आहेत म्हणून महाराज म्हणतात सूर्य निघत असताना तुमचं आलं आयुष्य हिरावून घेण्यासाठी निघते. आणि अल्प आयुष्य असून महाराज ब्रह्मविद्येच्या तुलनेमध्ये आपण गणना करतो. 100 अर्धी नोट आहे
आणि या 100 नोटेमध्ये महाराज 25 झोपीत चले, 25 संसारात चले, 25 म्हातारपणाचे प्राण व्याकुळ बिंद्या फाकल्या, कंपट वास उठला. ज्यावेळेस याचा वास उठायला सुरू होते महाराज, त्यावेळेस हे घरी बसणं, याला घरी सून बसू देणं आणि मंदिर करायला आम्हाला काकडा फोडू देणं. काकड्याच्या टाइमला महाराज याला खोकला. म्हणून या ठिकाणी आलेल्या जन्माचं सवलीत करायचं असेल. हा जन्म आला कशासाठी महाराज? आपण सहज म्हणतो, मातेच्या गर्भामध्ये किती 9 महिने 9 दिवस पिंडा, परंतु महाराज माईच्या गर्भात असण्याच्या अगोदर हा जीव कुठं आहे? माईच्या गर्भात असण्याच्या अगोदर महाराज हा जीव बापाच्या मस्तकामध्ये 3 महिने 3 दिवस आहे. महाराज माणसाचा जन्म आपण म्हणता असेल